तर हे जे मी दाखवते आहे माझं मॉर्निंग रुटीन किंवा आपण म्हणूयात जे काय माझं चालू असतं ते काय रोज कंटिन्यू असंच चालू असतं असं नाही. कधी मन लावून सगळं काम पटपट पण आवरून घेते आणि कधी कधी त्याच कामांना 12 साडे 12 पण होतात म्हणजे माझ्याकडून शेवटी म्हणजे जशी इच्छा असेल तसं. फ्रेश वगैरे सुद्धा झाली आहे. सगळ्यांना बघायचं होतं की माझं प्रेग्नन्सी रुटीन काय आहे, माझं दिवसभर काय चालू असतं किंवा काय नाही. तर माझं विशेष असं काय रुटीन नाही आहे आणि माझं दिवसभर एवढं असं काय चालू पण नसतं. मी मागं पण सांगितलं की मी जरा जास्त वेळ आरामच करते. आराम म्हणजे झोपून असते पण पूर्ण झोपलेली नसते, कारण जास्त झोपलं पण चांगलेलं नसतं. पण आपण म्हणतो ना एक पडून राहणं, त्याप्रकारे माझा दिवस चालू असतो. म्हणजे आत्तापर्यंत तर आता हे गेलेले महिना झालं, महिना तर मी असाच घालवला आहे. ते असले तरी कुठं इकडं काय तिकडं काय असं चालू असतं. पण जसे हे गेले तसे मी आणि बेड ते काही सुट्टीच नाही. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. मस्तपैकी ब्रश करून झाला आहे आणि ब्रश मला पटकन करायला लागतो. जर मला ब्रशमध्ये मग माझा करताना गडबड घोटाळा झाला की मला उलटीला सुरुवात झालीच म्हणून समजायचं. मग जर सकाळी सुरुवात झाली तर मग दिवस पूर्ण डेंजर जातो. आणि सगळ्यांना प्रश्न पडला आहे मी पाणी कसं घेते, पाणी हीट कसं लावते. तर मी बादली भरून ठेवते आणि ती ओढत ओढत घेते, उचलून अजिबात घेत नाही. अशी हीट ओढते आणि त्यानंतर त्यामध्ये हीटर लावते. उचलत नाही मी बादली, कारण बादली माझी मोठी आहे आणि त्याचं वजन पण जड आहे. जेव्हा फरशी पुसायची असेल तेव्हा जी छोटी बादली असते म्हणजे त्यात हार्डली 2 ते 3 लिटर पाणी बसत असेल तेवढं घेऊन मग त्यांनी फरशी वगैरे पुसते उभ्यांनी बसून नाही. तर त्यानंतर म्हणजे भांडी माझी काय जास्त भांडी नाहीच आहेत. हे असले की मग होतात, कारण त्यांचं चालूच असतं हे बनव ते बनव. पण जसे हे गेले तशी काय भांडी नाहीच आहेत. फक्त माझे जेवढे खाण्याचे जेवढे बनतात खाण्याचे पण मी तेवढेच तिथं धुवून टाकते. पण जे म्हणतो ना आपण ताट वगैरे जेवणाचे ते सगळे म्हणतात रात्री भांडीच रात्रीचीच भांडी धुतली पाहिजे. पण माझ्याकडून एवढं नाही होत, कारण स्वयंपाक आणि मी जेवले की थोडंसं फिरते खाली आणि फिरल्यानंतर मग मला काय होतच नाही. मग जाऊ दे कुठं जायचं एवढं आवरून तरी मला. आणि मग माझं काम निवांत चालतं, निवांत म्हणजे निवांत. आणि आज मला 2 तवे धुवायला होते. काल लाईट गेली आणि त्याच्यामुळं कसं झालं की दिसणारच नव्हतं. आणि सगळ्यांचं म्हणणं असं होतं की रिप्लाय दे रिप्लाय दे. जर मी टाईमवर रिप्लाय नाही दिला ब्लॉग पोस्ट केल्या तर त्याचा अर्थ असा होतो की मी चार्जिंग जपून वापरते आहे, चार्जिंग जपून ठेवून ब्लॉग पोस्ट केला आहे. पण एवढं चार्जिंग नसतं की असलं तरी पण ते जपून वापरायचं असतं, कारण एकदा लाईट गेली की मग ती येण्याचा भरोसाच नसतो. त्यामुळं मग मी मोबाईल पण ऑन करत नाही आणि रिप्लाय पण माझ्याकडून देणं त्या टायमिंगला होत नाही. त्यानंतर म्हणजे पाणी तापेपर्यंत एक काम होतं, ते म्हणजे भांडी आणि नारळ पाणी. काही खाण्याच्या आधी नारळ पाणी घेते. नारळ पिल्यानंतर आंघोळ झाडून वगैरे ह्या गोष्टी होतात, मग थोडासा गॅप पडतो. आणि असं म्हणतात की रिकाम्या पोटी नारळ पाणी पिलेलं चांगलं असतं. मी नारळ पाणी पूर्णपणे बंद केलं होतं गरमीमध्ये, कारण कॅम्पमध्ये एवढ्या केसेस झाल्या, 5-6 जणींचं मिसकॅरेज झालं होतं गरमीमुळं. तर मग डॉक्टरांनी सांगितलेलं नारळ पाणी थोडं गरम असतं त्यामुळे ते बंद. तर चला पाणी पण तापलं आणि या 15 ते 20 मिनिटामध्ये माझं भांडी आणि नारळ पाणी एवढ्या 2 गोष्टी तर इझिली होऊन जातात. जेव्हा पाणी तापवायला ठेवत होते तेव्हा ओढून ठेवत होते, पण जेव्हा मी रिटर्न घेते तेव्हा ओढत नाही. आपलं छोटा मग माझ्याकडं 2 मग आहेत, त्यातल्या मग मोठ्या मगाने पाणी घेते, कारण जर ओढलं वगैरे तर सांडण्याची पण शक्यता असते. ही गोष्ट सगळ्यांना जाणून करायची होती की हे पण नाही आहेत मग मी गरम पाणी किंवा पाणी कसं ॲडजस्ट करते. तर असं करते. त्यानंतर चला आंघोळ पण झाली आणि आता करूयात नाश्त्याची सुरुवात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा मी आंघोळ करते ना तेव्हाच कपडे वगैरे पण धुवून घेते पुन्हा बाथरूममध्ये. म्हणजे जे पाण्याचे ठिकाण आहे ना तिथं मी जाण्याचं जास्त हे करत नाही. आता पाऊस कंटिन्यू पडतो आहे त्यामुळं बाथरूम वगैरे पण पटकन सुकत नाही, त्यामुळं मी त्यामध्ये जातच नाही. आणि ती फरशी पण थोडीशी अशी घसरणारी आहे, त्यामुळे एकदाच जाते आणि तिथली सगळी कामं करून येते. पण कपडे लेट सुकायला टाकते जेव्हा माझं झाडून वगैरे होईल, कारण त्याचं पाणी गळतं खाली आणि पुन्हा झाडून काढायला येत नाही. त्यामुळे मग मी ते आधीच काढून घेते. तर मस्त पावसाला पण सुरुवात झाली आहे. सकाळी सकाळी छान वातावरण झालं आहे, पाऊस पण पडतो आहे.
पण आजकाल सायलेंट पाऊस पडतोय, जोरात पडतोय पण सायलेंट पडतोय, विजा नाही वारा नाही, त्यामुळे लाईट जात नाही, ती एक चांगली गोष्ट आहे. तर आज मस्त नाश्त्याचा बेत आहे शेवया. मला पोहे बनवायचे होते पण भाजीवाला काय काल आलाच नाही, आणि मी जास्त भाजी हे पण आणून ठेवत नाही, त्यामुळे माझ्याकडे जर मिरच्या नव्हत्या, कारण आता पावसाळ्यात खराब होतात आणि ही भाजी पण जास्त टिकत नाही आणि इथल्या इथंच आहे, त्यामुळं मग रोज आणायला काय प्रॉब्लेम आहे. तर शेवया मी मस्त कांदा फ्राय करते, त्यामध्ये सगळे मसाले ॲड करते, मॅगी मसाला वगैरे, आणि त्यानंतर शेवया, आणि त्यानंतर मग मस्त म्हणजे मॅगीसारख्या लागतात, पूर्ण मॅगी पण नाही. पहिली मला मॅगी खूप आवडत होती पण आता प्रेग्नन्सीमध्ये मॅगी मी सुद्धा लई कामाची दगदग करत नाही. दिवस आहे मग एवढं तरी मला आवरून कुठं जायचं आहे किंवा मला इथं एवढं विचारणारं तरी कोण आहे, त्यामुळं मग मी जसं मला होईल तसं करते. आता मस्त शेवया बनेपर्यंत काय करायचं, मग बेड आवरून घेते. बेड म्हणजे फक्त ब्लँकेट असतं, पहिले ब्लँकेट पण ओपन होत नव्हतं, पण आता पाऊस कंटिन्यू असल्यामुळं थंडी वाजती आणि थंडी आणि थंड हवा सुटते, त्यामुळे मग ब्लँकेट लागतंच. आत्ता एक 5-6 दिवस झाला असेल ब्लँकेट मी वापरते, नाहीतर माझ्याकडून ब्लँकेट वापरणंच होत नव्हतं. आणि ह्या 2 बॉटल मी भरून ठेवते, रोज भरून ठेवते, जेव्हा मी दुधाला जाते तेव्हा आणून ठेवते, कारण मग मला अंदाज लागतो मी दिवसात किती पाणी पिते किंवा किती नाही. माझ्याकडून 4 लिटर पिलं जातं पण 5 ते 6 लिटर कमीत कमी पाणी प्यावं असं म्हणतात, पण माझ्याकडून एवढं तर नाही, पण ठीक आहे हळूहळू हळूहळू वाढेल. आता गरमी संपली आहे तरी पण त्या मानाने 4 लिटर मग भरपूर आहे, आणि ते झाल्यानंतर मग मस्त सगळे तिन्हीच्या तिन्ही रूम झाडून काढायचे. अचानक भयानक म्हणजे एकदमच गरमी वाढलेली, आणि कॅम्पमध्ये अशा केसेस घडल्यामुळं कॅम्पचे डॉक्टरसुद्धा थोडेसे घाबरलेले की एकदम असं अचानक काय झालं, पण गरमीच तेवढी तुफान वाढलेली. 1-2 आठवडेच ती गरमी असेल पण भयंकर होती, आणि त्या पिरियडमध्ये मग सगळ्यांचं जे नारळ पाणी आहे ते सगळे बंद केलं, जेव्हा पाऊस वगैरे पडेल आणि थंड वातावरण होईल तेव्हा ते पुन्हा कंटिन्यू करायला सांगितलेलं. मग आता 5-6 दिवस झाले मी म्हणजे गरमी संपली आहे पूर्णपणे, तर मग मी आता कंटिन्यू केलं आहे, झाडून पण झालं. आणि त्यानंतर म्हणजे कपडे वाळत टाकणं, मी मागाशी पण सांगितलं की कपडे सुकायला मी लेट टाकते, पुन्हा त्याचं पाणी वगैरे गळतं मग झाडून काढायला येत नाही, आणि आता एवढं सुकत पण नाही पटकन सगळं की लगेच सुकेल आणि हे होईल, उन्हाचा तर विषयच नाही, तरीसुद्धा मग चालूच असतात ह्या गोष्टी. तर हे होईपर्यंत आता माझ्या शेवया पण बनतील. ह्यामध्ये सुद्धा करेक्ट 10 ते 15 मिनिटाचा टायमिंग जातो की झाडू म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा, त्यात पण मध्ये आधी बसते. आज ब्लॉग आहे म्हणून बसले नाही, पण रोज मी बसून उठूनच माझं काम चालू असतं. नाश्ता वगैरे झाल्यानंतर ती होती म्हणजे माझी देवपूजा, कारण मला देवपूजा करेपर्यंत रिकामं पोट दमच निघत नाही, आणि जरी रिकामं पोट असलं तरी पुन्हा उलटेही येतात म्हणजे नुसत्या पाण्याच्या कोरड्या, त्यामुळं मग मी नाश्ता करते आणि त्यानंतर देवपूजा करते. देवपूजा करून 1-5 ते 10 मिनटं झाले असतील, त्यानंतर व्हिडिओ घेतला. आणि जेव्हा देवपूजा करते तेव्हा तारक मंत्र लावते, आणि त्यामध्ये मग मला अशा नॉर्मली जर आपण बसले ना मी देवपूजा करता करता तर मला बेबी मोमेंट्स जाणवतात. तर देवपूजा माझी 10 ते 15 मिनटात होते. कधी तारक मंत्र लावते तर कधी स्वामीचरित्र लावते, कारण माझ्याकडं पुस्तक नाही आहे, मग ऐकायचं असलं रोज असतंच 15 मिनटं, पण त्याचं टायमिंग फिक्स नसतं कधी, म्हणजे मला जेव्हा मन असेल तेव्हा मी ऐकत असते. तर त्यानंतर मग भाजीची तयारी केली. त्याच्या आधी जी माझी नाश्त्याची भांडी झालती फक्त एक कढई, त्यानंतर एक छोटी प्लेट आणि उलताना एवढंच होतं, तेवढे 3-4 भांडे धुतली. आणि दूध तर मी 15 मिनटांनीच पिणार आहे, किंवा दूध आणायला जायच्या आधी, त्या आधी
केली वाटणाची तयारी. थोडीशी मी कन्फ्यूज आहे भाजीला काय बनवायचं किंवा काय नाही बनवायचं, कारण भाजीवाला काय काल आलाच नाही आणि मी भाजी एवढी आणूनच ठेवत नाही की मला ती 2 दिवस जायला. अशी मी रोज जाते तर मग मी रोज घेऊन येते. जर पाऊस जास्त असेल किंवा खाली खूप चिकचिक असेल तर मला कोण ना कोण तरी आणून देतच असतं. पण आता दूध आणायला गेल्यावर जाईल आणि त्यानंतर बघेन, जर तो म्हणजे आलेला असेल तर भाजी घेईल, नाही तर कॅन्टीनमधून तांदूळ घेऊन येईल. माझ्याकडे आहे पण ते तांदूळ मला एवढे आवडत नाहीत. मग मस्त मसाले भात बनवीन, असा काहीतरी बेत करीन. तर आता डायरेक्टली दूध आणायला जातानाच भेटूयात. तोपर्यंत मग आराम करते, कारण आता 9:30 झालेत, अजून माझ्याकडे 1/2 पाऊण तास आहे. त्यामध्ये आराम करते, भाजीवाला असेल तर भाजी घेते, नाहीतर मग मसाले भाताचाच होईल. कारण माझ्याकडे भात जास्त बनतच नाही, जसं हे गेले तसे मला आठवतच नाही मी एवढा भात खाल्ला. एक ते दोन वेळाच खाल्ला असेल एका महिन्यात. मग आज मस्त पाऊस पडतोय, गरमागरम वातावरण आहे आणि थोडा मसाले भात खायची पण इच्छा झाली आहे. पण जर भाजीचा ऑप्शन नसेल तरच मग मी बनवणार आहे, नाहीतर मग नाही बनवणार. तर चला भेटूया नंतर.